अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये पर्जन्यमानाचं प्रमाण कमी असल्यामुळे सध्याही या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आजही लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध नाहीये. तरी कुकडी धरण आता मुबलक प्रमाणात भरलं असल्यानं ओव्हरफ्लोचं पाणी कुकडी कॅनलला सोडून कर्जत भागामधील विविध ठिकाणचे तलाव, बंधारे, जलयुक्त योजनेतील ओढे भरून घ्यावेत, जेणेकरून लोकांना पाण्याची कमतरता जाणवणार नाही अशी मागणी होत आहे. राशीन तसेच कर्जत या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा होत असलेला थेरवडी तलाव पूर्णपणे भरावा, जेणेकरून या दोन मुख्य शहरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी मागणी राशीन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री राम शिंदे, प्रांत आणि तहसीलदार यांना देण्यात आलं असल्याची माहिती आहे. कुडिकॅनलला ओव्हरफ्लोचं पाणी सुटलेलं आहे, तर तेच पाण्याने राशीन परिसरातील सर्व शेततलाव आणि आताच नुकतं जलयुक्त शिवारातनं कामं झालेले ओढ्यांना, त्याच्यामुळेच ते बंधाऱ्यांना देखील पाणी सोडण्यात यावं, की जेणेकरून या ठिकाणी ओव्हरफ्लोचं जर पाणी येत असलं तर या भागामध्ये पर्जन्यमान अतिशय कमी आहे, जनावरांचा पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न अजून बिकट आहे, तरी या पाण्यामुळं पिण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्याचा, जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीला देखील फार मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे. तरी या ठिकाणी ओव्हरफ्लोचं पाणी या सर्व बंधारे तलाव याच्यात सोडण्यात यावं. या पाण्यासाठी आम्ही तहसीलदार, पालकमंत्री आणि प्रांत यांना देखील निवेदन दिलेले आहेत. तरी या निवेदनाचा आदर करून या ठिकाणी जनतेसाठी आणि जनावरांसाठी ओव्हरफ्लोचं पाणी द्यावं अशी आमची मागणी आहे. त्या पाटाला पाणी आल्यानंतर आम्हाला निदान प्यायला पाणी, आमच्या शेतीला पाणी भेटेल, आम्हाला जगण्याचा सोर्स सापडेल कुठेतरी. एवढीच विनंती, निदानात पाणी आलं तरी चालेल. 4-5 दिवस झाले तरी अजूनही आम्हाला पाण्याचा, पावसाचा तपास नाही. आम्ही जगावं तरी कशाचं जेवण? कुकडी तर धरण धरणाची पाटबंधा पाट होऊनही 20 वर्ष होऊन गेली आमच्या घरातून पाट झालेली, त्याचाही तपास नाही. पाण्याचा येण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही. अजूनही टँकर येतो, तो 15 दिवसांनी.